लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार प्रहार करत आहेत. शिवसेना उबाटा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 12 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील सभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. संविधान बदलण्यासाठी भाजपला लोकसभेच्या 400 अधिक जागा जिंकायच्या आहेत, तर त्यानंतर देशात निवडणुका होणार नाहीत असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. राखी बांधणारी इथली खासदार त्या प्रामाणिक आहेत, त्यांचा स्वीय सहाय्यक तो तुरुंगात होता. म्हणजे हे तुम्ही जे म्हणताय मोदीजी, प्रामाणिक जो असेल त्याला आम्ही बक्षीस देऊ, त्याला आत्महत्येचं बक्षीस तुम्ही देताय, आणि भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा देऊ त्याच्याकडनं राखी बांधून घेताय, आणि तिची रक्षा करताय, तिची राखणदारी मोदीजी तुम्ही करताय, हे तुमचं हे बक्षीस आणि शिक्षेमधला हा फरक आहे. आता याच्या पुढे घटना सुद्धा बदलणार, ती बातमी सुद्धा माझ्याकडे. आणि एकदा घटना बदलली दाखवताना सांगणार तुमच्या हितासाठी, पण घटना बदलून सगळे अधिकार असे काही हातामध्ये घेतील की याच्या पुढे देशामध्ये निवडणूकच होऊ शकणार नाही. कारण इथे किती सामना येतो, नाहीतर सामना ऑनलाईन वाचा तुम्ही, त्याच्यात आजचा अग्रलेख जरूर वाचा. रशियामध्ये जे पुतिननी केलं, त्याने असंच लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकत 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 गेला, 5वी बहुमत मिळवलं.